Oh.
की गौड़
पाहती गवळणी तवती पालती दुधानी म्हणती नंदाची अपुरी आजी चोरी केली खरी तया विनही नासी नव्हे दुसरी ऐशी म्हणती नंदाची अपुरी आजी चोरी केली खरी सवे तुकया मेला तेने अगुना अनिला म्हणती नंदाची अपुरी आजी चोरी केली खरी विठ्ठल दुधानी म्हणती नंदाची अपुरी आजी चोरी केली खरी तया विन हे नाशी नव्हे दुसरी ऐशी म्हणती नंदाची अपुरी आजी चोरी केली खरी सवे तुकया मेला तिने अगुना आणिला म्हणती नंदाची अपुरी आजी चोरी केली खरी नमो विठ्ठला राघवा पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा करो प्रथम शारदा विश्वमोहिनी नेमिले मी आत्मरूप गणेश स्मरण सगळे विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार आता मनोज व्यमारत तुल्य विगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं
वातात्मजमान युद्ध मुख्यम श्रीरामदूत शंभुपति मी हे जाणतो सुप्रमुख्या तू जाण ब्रह्म याचा सुतो नारद जाण नामति तीक्ष्णत याच्या चरणी नमोगा जीने धर्म जित विलाची बळी तू संभाजी गान नबाळी का अवतरला जयाची कुळी तया छत्रपतीची चरण कमळी षष्टांग नमन करीतो सु राजा राम 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 काळी बाजून रामचंद्र भगवान की सर्वांनी आवाज दिला पाहिजे तरुण सर्व सियावर रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की एक काम करा ज्यांच्या हातात बांगड्या नाहीत ना त्यांना शिवरती हात करा बिगर बांगडीवर आवाज द्यायचा महिला मंडळ हात खालीच राहू द्या फक्त आवाज द्यायचो तुम्ही राजा महाराज सिंहासनाधीश्वर गोप्रमण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की हिंदू कुलभूषण वीर प्रतापी वीर शिरोमणी महाराणा प्रताप की पाहती गवळणी पाहती गवळणी तवती पालथी दुधानी म्हणती नंदाची आपुरी आजी चोरी केली खरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला भंग अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याचे अनन्य असणारे भक्त देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा चार चरणाचा गोड चिंतनी गवळणकर प्रकरणातील चिंतनावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार आपल्या या पुण्य पावनशील श्रीक्षेत्र बह्याने या भूमीमध्ये स्वानंद सुखनिवासी गुरुवरे कृष्णाजी मौलीदाय खेडकर गुरुवरे मोठे बाबा गुरुवरे दगाजी बाप्पू गुरुवर नाथोसिंगजी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने होत असणारा हा महोत्सव ज्या महोत्सवाची आजची ही कार्याची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. कीर्तनासाठी उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातील दिग्गज मृदंगावर एका बाजूने हरिभक्तीपरायण हेमंतजी महाराज आहेत,
दुसऱ्या बाजून हरिभक्तीपरायण सचिन महाराज आहेत. त्याच पद्धतीने उभ्या महाराष्ट्रात वारकरी परंपरेतील असं कोणी वारकरी नाही, असं कोणी कीर्तनकार नाही ज्यांना ही माणसं ओळखीची नाही, असे असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण रविदासजी महाराज, हरिभक्तीपरायण निळोबारायजी महाराज, हरिभक्तीपरायण गोकुळजी अबा शिंदे, तसेच आपल्या परिसराचं वैभव वारकरी परंपरेतील एक विद्वान कीर्तनकार आमचे परममित्र आदरणीय मुरलीधरप्पा कढरेकर ते या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व टाळेकरी महाराज मंडळी शिंदगावकर आमचे शानाभाऊ असतील, सर्व प्रेमाने जिवळ्याची मंडळी चोपदार आमचे पितांबर भाऊ आहेत, सुरेश महाराज विनयकरी आहेत, त्यानंतर वैयक्तिक आमची ज्याच्यावर श्रद्धा आहे ते आदरणीय पूजनीय ओंकार बापू ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यानंतर मेथीहून आलेले आमचे राजूदादा ते या ठिकाणी आहेत, अशोक आबा आहेत सर्वच मंडळी, त्यानंतर आमचे छोटू महाराज आहेत, गवळे गुरुजी आहेत, भाया तात्या मामा सर्व सर्व मंडळी इथे उपस्थित आहेत. आणि आपण सर्व आणि वारकरी परंपरेमध्ये एक क्रांतिकारी कीर्तनकार म्हणून ज्यांच्याकडे पाहिजे जातं, युवा महिला क्रांतिकारी म्हणून मी क्रांतिकारी विचार मांडणारं व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्तीपरायण इंद्राई नेताई पथर्डेकर त्याही या ठिकाणी उपस्थित आहेत. चिंतनाचा विषय मोठा गोड आहे. जगद्गुरु तुकोबाराय महाराजी अभंगातून या गवळणीच्या माध्यमातून गोकुळात घडलेल्या काही प्रकारांचं वर्णन करत आहे. पहाती गवळणी तवती पालथी दुधानी, दुधाण्या पालथ्या झालेल्या पहिल्यानंतर गवळणीची मानसिकता गवळणीची मत काय होती ते या भागातून प्रतिपादन केलेलं आहे. म्हणती नंदाची अपुरी आजी चोरी केली खरी, गवळणीची चर्चा चाललेली आहे बाई का तू त्याचंच का नाव घेते, म्हटले बाई हे जे झालंय नाही त्याच्याशिवाय शक्य नाही. तया विनही नासी नव्हे दुसरी या ऐसी, त्याच्याशिवाय हे कोणाला शक्य आहे. पण म्हटले का ग एक गोष्ट मला लक्षात ठेव, तुझं असं मत आहे हे त्याच्याशिवाय शक्य नाही पण लक्षात ठेव ज्याच्यावर तू आरोप करतेस ना तो गरिबाचा मुलगा नाही आहे, तो श्रीमंताचा मुलगा आहे. आणि त्या श्रीमंताच्या मुलावर तू चोरीचा आरोप करते. ती म्हटली बाई गरिबाची पोरं चोऱ्या करत नाही, काय चोऱ्या करायला श्रीमंताचीच पोरं असतात, गरिबाचे पोरं चोरून चोरून काय चोरतील, काय चोरतील, थोडीशी कपाशी चोरतील नाही की नाही, तुला एखाद्या चोऱ्या करतील. 2-2 हजार कोटीचे घोटाळे करण्यासाठी गरिबाची पोरं नसतात बरं का, ते श्रीमंताची पोरं असतात. म्हणती नंदाची अपुरी आजी चोरी केली खरी, म्हणजे ठीक आहे त्याचं नाव घेतेस तू, एक गोष्ट लक्षात ठेव चोरी कशाची झाली आहे, म्हटलं दही आणि दुधाची. आणि आरोप कोणावर करतेस, म्हटले कृष्णावर. काय ग मला एक सांग, ज्याची चोरी झाली आहे ते सगुण आणि साकार आहे, आणि ज्याच्यावर तू आरोप करतेस तो निर्गुण आणि निराकार आहे. मग निर्गुण निराकार असणारा परमात्मा सगुण साकाराची चोरी करेलच कसा, तू अत्याहारी बाटली यावं लागेल, तू काय माहित म्हणजे एवढं 4 दिवस पशी भजन द्यावं लागेल तसं नाही म्हणे. मग अगं तो निर्गुण असणारा परमात्मा सगुण स्वरूपाला आणला ना कोणी, सवे तुकया मेला तेने अगुणा आणला, म्हणती नंदाची अपुरी आजी चोरी केली खरे. विठ्ठल
चारही चरणाचा सरळ भाव आपल्या पुढे मांडलाय. आता सविस्तर पद्धतीने जोपर्यंत स्वयंपाक होत नाही तोपर्यंत बोलायचं आहे. खाल्याचं कीर्तन असंच असतं छोटू महाराज. काल्याच्या कीर्तनामध्ये असं नियोजन नसतं. तिकडं स्वयंपाकवाल्यांनी वरती हात केल्यानं ते कीर्तनकाराने आवरून घ्यायचं असतं. तसं आमच्याकडं दहाव्याची प्रथा आहे. दहाव्याला पिंडाला कावळा शिवला की मग प्रवचनकाराने प्रवचन ऐकायचं. जर कावळे तिकडं नसतीलच कीर्तनकाराने मरून जायचं पण ते प्रवचन आवरायचं नाही अशी प्रथा आमच्याकडे आहे. ते त्याच्याशिवाय पर्याय नाही. नांदगावला कीर्तनाला गेलो होतो साकोऱ्याला. ते मी एक तास केलं दीड तास झालं तो कावळाच येईना. मी घेतला आवरून. ते तुकाराम बाबांच्या आपल्या वावीच्या जोगलीची एक आजी होती. ती आजी माझ्याकडे आली म्हटलं ए बाबा काही कळतं का तुला. म्हटलं काय झालं आजी अजून कावळा शिवला नाही म्हणून तुम्ही कसं काय आवरलं. म्हटलं आजी तो कावळा जर संध्याकाळपर्यंत येणार तोपर्यंत मी करत राहू काय असं काय चालत नाही. म्हटलं आमच्याकडे नाही नाही म्हणे असं नसतं म्हणे. याला काय प्रवचन म्हणता का. म्हणजे मी दीड तास भुकलो ते वेगळं. तिचा कावळा शिवला नाही म्हणून आपण बोलायचा. तसं काल्याच्या कीर्तनामध्ये तेच असतं. आता एका ठिकाणी असं झालं तर ते काय मला म्हटलं महाराज जोपर्यंत मी असा हात करत नाही ना असा हात तोपर्यंत तुम्ही कीर्तन संपवायचं नाही. म्हटलं चालेल. अहो दोन तास झाले अडीच तास झाले पावणे तीन तास व्हायला आले. बरं कीर्तनकार जर गायक असला ना तो चार तास मी उडून घेऊन जाईल. आता आमच्यासारखं बिना गाणारा कीर्तनकार काय गाणार आहे. हा खूप महत्वाचा भाग गायन नाही ना आपल्याकडे. बरं गाण्यासाठी भाग्य लागतं. भाग्य लागतं ना. भाग्याशिवाय गाणं होतं का. ही सर्व महाराज मंडळी यांचं पुण्य. आमचे मुरलीधर आप्पा कीर्तनकार आहेत पण सुंदर गातात आहे की नाही. आता नाही आपल्याला त्याच्यात काय आपण त्यात वाईट वाटत नाही. मला एवढी वर्ष खूप त्रास वाटत होता आप्पा की मला गाता येत नाही. पण या वर्षी मला कळालं मला का गाता येत नाही. त्याचं कारण असं आहे मागच्या जन्मात यांनी सर्वांनी कोकिळीचं व्रत केलं होतं. या वर्षी तुम्ही केलं सर्वांनी. हा कोकिळीचं व्रत केलं. मग तुम्ही म्हणाल तुम्ही नाही मी पण केलं होतं ना. ज्या दिवशी भगवंत प्रसाद द्यायला आले वरती हात केला प्रत्येकाला. सर्व आ करून बसलेत. कोकिळ आल्यात प्रत्येकाच्या कंठामध्ये गेल्यात. मी जरा उशीरच उठलो. मी जेव्हा आ केलं कोकिळ उडून गेला कावळा घुसून गेला कुठून आवाज येणार आहे पुढे असा प्रकार झालाय. तरी टाळ्या वाजतात तुम्ही राव काय कमाल आहे तुम्हाला. म्हणजे तुम्हालाही मान्य आहे बा हे कावळ्याचंच आहे बा असं काही का. अरे तसं नाही विषय असतो. अरे म्हणून नाम नाही ते म्हणलं मला महाराज जोपर्यंत मी वरती हात करत नाही ना तोपर्यंत तुम्ही कीर्तन नाही आवडायचं. छोटू महाराज पावणे तीन तास झाले तरी गडी आवडत नाही. शेवटी काही लोक आले म्हणे महाराज स्वयंपाक आवरला ना कधीचा तुम्ही आवरा ना. म्हटलं जाऊ द्या राव मी आवरलं. कीर्तन झाल्यानंतर अर्ध्या तास तो भाऊ आला म्हणे महाराज का झालं कीर्तन. म्हटलं भाऊ अरे तुझा हात नाही म्हण महाराज मी कोथमेर घेवायला निघ ए कोथमेर माल टाकतो ना म्हणतो माल तू तू कुठं बाहेर निघून गेला तुझ्या हाताकडे जर आम्ही लक्ष ठेवलं तर काल्याचं गेलं. म्हणून मला काय म्हणायचं आहे सविस्तर विषय जो होता तो आपण मांडलेला आहे. आता उर्वरित वेळामध्ये जोपर्यंत स्वयंपाक होत नाही ना तोपर्यंत फक्त या विषयावर चर्चा करायची. वारकरी परंपरेची मर्यादा आहे नियमावळी. सप्ताह किती दिवसाचा असला महत्वाचं नाही. किती दिवसाचा सप्ताह केला महत्वाचं नाही. पण त्या सप्त्याच्या नंतर काल्याचं कीर्तन झालं नाही ना त्या सप्त्याची किंमत शून्य. काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताची सांगता होत नसते. वर्षाचे सप्ते असतात. चार चार महिन्याचे सप्ते असतात. आता अधिक मासामध्ये चार महिन्याचा सप्त असतो. एका महिन्याचा सप्ताह असू देत 15 दिवसाचा असू देत 8 दिवसाचा 3 दिवसाचा असू देत काल्याच्या कीर्तनाशिवाय त्या सप्ताची सांगता नाही. काय काल्याचं कीर्तन आहे. काला म्हणजे काय. काल्याचे प्रकार तीन आहेत. एक जीव शिवाचा काला, एक दही भाताचा काला आणि एक हरिनामाचा काला. तिघही काला. दही भाताचा जो काला आहे तो स्थूल शरीराला मजबूत करण्यासाठी असतो. जे आपल्याला दिसणारं शरीर आहे ना या शरीराला ज्याला मजबूत करायचं असेल ना त्याने दही भात खाल्ला पाहिजे. दही भाताचा काला. हरिनामाचा काला. हरिनामाचा जो काला आहे ना त्या काल्याने सूक्ष्म शरीराला पोषकता आणि
पूर्तता मिळत असते. तो काल सूक्ष्म शरीराला स्वच्छ सुंदर करत असतो. हरिनामाचा खिचडी का साजनी. आणि तिसरा जो काल आहे जीवशिवाचा जो काल आहे, जीवशिवाचा जो काल आहे त्या काल्याने कारण शरीराची मुक्तता होत असते. काल्याचे प्रकार किती? तीन. पहिला जो काल आहे दही भाताचा काल असं सांगितलं. तो दही भाताचा काल आपल्या स्थूल शरीराला मजबूत करत असतो. हरिनामाचा काल सूक्ष्म शरीराला मजबूत करत असतो. आणि जीवशिवाचा काला कारण देहाला मोक्ष देत असतो. हे काल्याची तीन प्रकार. पण तिघीपैकी या ठिकाणी आपल्याला तिघी काल्यांचा समावेश फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायात सापडतो. इथे हरिनाम आहे, इथे जीव आणि शिवाचा ऐक्य करण्यासाठी प्रयत्न आहे, आणि इथे दही भात आहे. तिघी काले कथा त्रिवेणी संगम संगम आहे कथेतून सर्व पद्धतीचे विषय या ठिकाणी. बरं, काल्याच्या दिवशी ना सर्वच काला करायचा असतो, सर्व काला करायचा असतो. बरं, कीर्तनाचाही काला करायचा असतो आणि बाकीच्या गावकऱ्यांचाही कालाच करायचा असतो. ज्याचं जमत नाही त्याला धरून आणावं लागतं, ज्याला वाव खूपच वाकडा झाला त्याला अजून सरळ करावं लागतं. खूप अवघड गोष्टी असतात, सोपं नसतं. काला कालाच असतो तो. आणि एक वळाचा काला झाला ना पण प्रत्येकाने हलायचं असतं. काय प्रत्येकाने हलायचं असतं. अशा पद्धतीचा हा काला. आणि त्या काल्याच्या प्रसंगी काल्याच्या ठिकाणी काल्याला विशेष महत्त्व काय याचं कारण असं आहे. काल्यामध्ये जो प्रसाद दिला जातो ना तो प्रसादाचा अधिकार. एरवी आपण घरी करतो तो वेगळा आहे. त्या दही आणि भाताला विशेष महत्त्व का प्राधान्य होतं त्याचं कारण असं आहे. घरी जर आपण दही आणि भात खाल्ला ना तर काय फरक पडतो? अनेक लोकांना प्रश्न आहे, महाराज दही आणि भातच काला असेल ना तर आमच्या घरी काय दह्याची आणि भाताची कमी आहे का? खाऊ शकतो ना. का मी तुमची दोन तास बडबड ऐकायची? उगाच कामं सोडायची. आणि अनेक लोक मग असं विचार करतात, काय भेटणार आहे तिथे दही आणि लाही ना, मग एक काम करू ना, भेटेल ना केव्हा तरी. आपण एक काम करू, आता आपली कामावरून घेऊ आणि नंतर येऊ, मग यांच्याकडनं प्रसाद घेऊ. चालत नाही, चालत नाही. जोपर्यंत आपल्या डोक्यातली मानसिकता निघत नाही ना की आपण नंतर घेऊन घेऊ तोपर्यंत फळ मिळत. किती काले आहे, किती काल्याची किंवा प्रसाद का? काल्याचा प्रसाद नाही एवढं मडकन मडकन तरी फरक पडणार नाही. आपल्या जीवनामध्ये एकच विशेष आहे, आपल्याला प्रसाद खायला आवडतो त्याच्याबद्दल आपली श्रद्धा आहे. पण तो प्रसाद ज्याच्यातून निर्माण होते त्या कथेमध्ये आपला भाव नाही.
काल्याचं कीर्तन ऐकल्याशिवाय काल्याचा प्रसाद कळत नाही. या धर्म मंडपामध्ये बसलेली जी माणसं आहेत ना, त्यांच्यासाठी हा काला आहे, हा प्रसाद आहे. पण धर्म मंडपाच्या बाहेर गेलेली माणसं जी आहेत ना, त्यांच्यासाठी ही फक्त दही आणि लाही आहे. विठ्ठल तुमच्याकडे तर अनेक पद्धतीचे लोक दुःख घेऊन येतात, सर्व दुःखातले माणसं येतात. बापू काय करावं? आता बापूंकडे माणसं दुःख घेऊन येतात, जाऊ द्या. आम्ही लोकांना दुःख निवारण करा सांगणारी माणसं आम्ही आपली पाय तिकडे जातात का? की बापू विषय अवस्था समाजाची तीच आहे का? जगामध्ये सुखी कोणीच नाही हो. कोण सुखी मला सांगा? कबीर महाराज तर गोड सांगतात, जो देखे सो जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया प्रजा दुखिया राजा प्रजा दुख के कारण सुखदेव जी ने उजड़ी माया देखे सु दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. अरे काय दुःख काय लोकांना? खूप महत्वाचा भाग आहे, लक्षात ठेवा. दुःखाचं कारण असं आहे, दुःख निवारण करण्यासाठी भगवंताचं नामस्मरण आहे. भगवंत तुम्ही म्हणाल महाराज आम्ही करत नाही का? करता ना तुम्ही. कथा कर्ण वेगळं आहे आणि भावपूर्ण अंतराने अंतकरणाने ऐकणं वेगळं आहे. देवाला तुम्ही काय करतात हे महत्वाचं कधीच वाटलं नाही. सांगा ना काय आपण करतो? कुठल्याही विधी आपल्या जीवनामध्ये नाही. आपला काय प्रकार असा आहे ना, एकच असाच विधी आहे जो एकच दिवसाचा विधी आहे बरं का छोटू महाराज? कोणता? एकच दिवसाचा विधी आहे. सत्यनारायण खरं सांगा बरं, इथे बसलेल्या माणसांना मी प्रत्येकाला एक प्रश्न विचारतो, माता भगिनी असतील पुरुष वर्ग असेल, असं कोण आहे इथे ज्याच्या घरी आजपर्यंत सत्यनारायण झालाच नाही? बा त्यांनी वरती बोट करा. आजपर्यंत ज्याच्या घरी सत्यनारायण झालाच नाही अशा माणसांनी पोट वरती करा. म्हणजे सर्वांच्या घरी झालंय, ठीक आहे. दुसरा प्रश्न आता अशा माणसांनी पोट वरती करा की महाराज मी सत्यनारायणाची कथा मांडी वाळून 2 तास अंतकरणाने ऐकली असा जो असेल त्यांनी आता वरती वोट करा. सांगा मी काय विचारलं की असा माणूस सांगा की ज्याच्याकडे झाला नाही, प्रत्येकाकडे झाला आहे बरं. मग प्रत्येकाकडे सत्यनारायण होय नाही सर, कल्याण झालं का बरं नाही? सत्यनारायणाची कथा आमचं कल्याण करते यात कुठलीही शंका नाही. देवाची पूजा केल्यानंतर देव जर फळच देत नसेल तर ते पूजेचा काही अर्थ आहे का? पूजा करा फळ 100% देतो. पूजा केल्याने फळ भेटतं की नाही? पण मग ते फळ भेटण्यासाठी काय करावं लागतं? पूजा करावी लागते. देवाला वरवर पूजा नाही चालत. भावके बस मे हे भगवान. अरे भगवान तो भाव में बसे. काही न लगे एक भावचे करे कारण. भावाच्या व्यतिरिक्त देवाला काहीच आवडलं नाही. या सर्व आपल्या कल्पनेत आपण हे करू ते करू नाही, देवाला आवडतो तो फक्त भाव आहे. आपण सर्व करतो फक्त तेवढं करत नाही.
काय झालं दादा तुमच्या गावात सत्यनारायणची कथा होती. आता तुम्हाला माहिती आहे गावात म्हणजे महाराज प्रसाद घ्यायला या बरं का. म्हटलं मी येतो ना. गेलो प्रसाद घ्यायला. प्रसाद घ्यायला गेलो तेवढ्यात ती मावशी म्हणली ए आण रे प्रसाद आण रे माऊली आले म्हणे. आणला प्रसाद. पोरग गेलं घरात प्रसाद घ्यायला तरी आलं नाही. ती पुन्हा ओरडली म्हटलं काय रे काय झालं आणला प्रसाद लवकर. म्हटले आई प्रसादाच्या पातीला चमचा अडकून गेला मग निघत नाही म्हणे. म्हणे पातीला उचलून आण. पातीला उचलून आणल्यानंतर समोर पातीला ठेवलं आणि पातीला ठेवल्यानंतर तिने पाहिला चमचा निघाला नाही. तिने खुरपणी आणली आहे ना ती टाकली. आता ती स्टीलची होती ती मोवळली. मग माझा प्रश्न पडला. म्हटलं मावशी हा काय आहे. म्हणे महाराज अहो प्रसाद छे. माऊ प्रसाद छे का उपास छे. म्हणलं म्हणजे काय झालं. म्हणजे अहो म्हटलं एवढा कडक कसं. म्हणजे काय सांगू महाराज. मी रवा टाकला तूप टाकलं साखर टाकली चांगला रवा गरम केला सर्व पदार्थ टाकले पण अशी गडबड झाली महाराज ग्लासभर पाणी टाकायला विसरून गेले. काय विसरले. बरं मला एक सांगा रवा कुठून आणला. दुकानातून. साखर कुठून आणली. दुकानातून. तूप कुठून आणलं. दुकानातून. सर्व बाहेरून आणलं पण घरातलं एक ग्लास पाणी टाकायला विसरलो की नाही. तसाच प्रकार आमचा आहे. आपण म्हणतो ना महाराज आळंदी केली पंढरपूर केली काशी केली गयाला गेलो चार धाम केले दोन धाम केले सर्व केलं पण मग काय कमी पडलं. भाव कमी पडला. चित्त नाही नामी नाही पालटले अवगुण. जर अवगुण जात नसतील आपला भाव त्या ठिकाणी होत असेल ना. जसं एवढे पदार्थ टाकल्यानंतर शिरा कडक का होतोय कारण त्यात पाणी टाकायचं विसरून जाते. तसं एवढे तीर्थ करूनही माणूस कडकच का बरं राहतो. कडक राहतो म्हणजे वाकतच नाही ना. लक्षात ठेवा कुठे जर काय अपेक्षा असेल ना कुठेतरी वाका कुठेतरी वाकावं लागेल कुठेतरी ऐकावं लागेल. काळाची परिस्थिती अशी झाली लोक सर्व करायला तयार फक्त ऐकायला तयार. ऐकायची मानसिकता नाही माणसांची. अरे ऐका ना कुणाचं तरी. कुणाचं तरी ऐका. कुणाचं तरी तुम्ही ऐकल्याशिवाय भविष्य तुमचं कोणीच ऐकणार नाही. आमचं काही लोक फुकट ऐकतात का. आता या नंदुरबार जिल्ह्यामध्ये दोंडाईच्या परिसरामध्ये काय हुशार लोकांची कमी आहे का. ग्रॅज्युएट आहेत उंच पदस्थ आहेत सर्वजण. एवढी चांगली विद्वान विद्वान विचार करणारी माणसं आहेत तरी दोन तीन तीनशे किलोमीटरवरची माणसं इकडे बोलवली. कशासाठी बोलवली तेवढी माणसं. माझ्याकडे लक्ष द्या. अरे लेकरवाली माणसं ना आपण काय नवल पाहतायत तुम्ही. तुम्हाला लेकर नाही झाले कधी. मरणारच आहे ना ते. माझ्याकडे बघायचं ते काल्याचे कीर्तन नाही बोलणार. काला असतो सर्वा एक त्या गडबड अशीच असते. काल्याच्या कीर्तनात ना हिरान लेकर गडबड करतात तरी इथे पुरुष शांत आहेत. आम्ही खूप गडबड करायचो होता त्या कालाना कीर्तनना दिवस आम्ही इतकी भानगड राहे बरं का. आपा डोक्यात एकच राहायचं स्वयंपाक तयार आहे मंडप तयार आहे नडी काय राही ना. अहो कालाना कीर्तन काय. आम्ही देवाला विनवण्या करतो देवा मारुती बाप्पा काय एवढा कीर्तनकार मारी टाक म्हणजे जेव्हा हाऊस नडस ना. दरवर्षी एकच आमच्याकडे पूर्वी एकच कीर्तनकार काला करायचा खूप वर्षानुवर्ष का तशी प्रथा. ते बिचारे कमीत कमी शांत तरी बसले म्हणून त्यांच्याकडे लक्ष देऊन पुन्हा आपला विक्षेप करण्यापेक्षा आपल्या आपल्या विषयाकडे आलेलं बरं. विठ्ठल विठ्ठल मला असं म्हणायचं आहे. ऐकल्याशिवाय नाही. मी बोललो ना एवढी हुशार माणसं दोंडायचं आणि नंदुरबार परिसरामध्ये काय कमी या माणसांमध्ये. श्रीमंत माणसं आहेत ना तरी दोन दोन तीन तीनशे किलोमीटरहून ही माणसं कशासाठी मागवली याचं एकच कारण आहे. उगाच यांचं तुम्ही ऐकत नाही याचं एक कारण आहे यांनी आधी कधीतरी कुणाचं ऐकलं आहे. आम्ही काय उगाच नाही असे आम्ही ऐकलं ना कुणाचं. माणसं जोपर्यंत कुणाचं ऐकत नाही ना तोपर्यंत हे सर्व शक्य होत नाही. बरं ऐकण्यासाठी तो मोठाच असला पाहिजे असं गरजेचं नाही.
तो कदाचित आपल्यापेक्षा अधिकाऱ्याने छोटा असला तरी ऐकायचं, तो आपल्यापेक्षा अधिकाऱ्याने किंवा जातीने छोटा असला तरी ऐकायचं का? याच कारण असं आहे, छोटा असणारा माणूस जर मोठे विचार सांगत असतील तर 100% ऐकलंच पाहिजे, ऐकलंच पाहिजे. तुम्हाला सांगू, मी ऐतिहासिक पद्धतीने कीर्तन करणारा माणूस म्हणून तुमच्या पुढे मांडतोय. काल कुठला प्रतापच्या पायथ्याशी जेव्हा खान येऊन थांबला ना, महाराजांना भेटायला जायचं होतं खानाला, पण भेटायला गेलेल्या खानाला भेटायला जायचंय, खान आधीच येऊन थांबलेला होता. लक्षात ठेवा, मला तुम्हाला तो रणसंग्राम पूर्ण सांगायचा नाही, मला फक्त त्याच्यातला विशेष महत्वाचा सांगायचा. तो 12 वाजता येऊन, 12 भेट होती, तो 11:45 येऊन थांबला. छत्रपती प्रतापगडावरून निघाले, पण नेमकं निघत असताना कान्होजी जेध्यांनी महाराजांचा मार्ग अडवला आणि सांगितलं, राजे कुठे निघाले? म्हणले, प्रतापगडच्या पायथ्याशी. का? म्हणले, खानाला भेटायला. राजे, थांबा, तुम्ही पोशाख केलाय? म्हटले, केलाय. सील बंद केलाय? महाराज म्हटले, नाही केला. मग राजे, आपण सील केल्याशिवाय मी तुम्हाला गडाच्या खाली उतरू देणार नाही. माणूस, नोकर माणूस, छत्रपती राजे होते आणि एका नोकराने त्यांना मार्गात अडवं व्हावं, उगा छत्रपती छत्रपती झाले नाही. याचं एकच कारण आहे, छत्रपतीने त्या नोकराचंही ऐकलं आणि 12 भेट 2 गेली. कान्होजी जेजांचं ऐकलं आणि 12 भेट 2 गेली. मला एक सांगायचं, त्या दिवशी जर कान्होजी जेजांचं छत्रपतींनी ऐकलं नसताना तर प्रतापगडच्या पायथ्याशी खान नाही, छत्रपती फाडले गेले असते. हा खूप महत्वाचा भाग आहे, म्हणून ऐकायचं असत. राजस्थानच्या इतिहासामध्ये प्रकार जर पाहिला, ज्यावेळी यवनांचं साम्राज्य, त्या यवनांच्या साम्राज्यामध्ये आमचीच माणसं एकमेकाशी लढायला लागली. वीर युद्ध राजपूत 2 झालेत आणि 2 झाल्यानंतर एकमेकात आपसात लढायला लागलेत, आणि आपसात लढत असताना सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी आपलीच माणसं काय असत ना, त्यांना खात्मा करायचा, या व्यवस्थेची जेव्हा हे झालं महाराज. एक दासी, पन्ना नावाची दासी, त्या पन्ना नावाच्या दासीला आपल्या मुलाचं बलिदान द्यावं लागलं. आता दासी म्हटलं ती बिचारी शेवटी गरीबच की नाही, पण त्या गरीब दासीने आपला मुलगा राजकुमाराच्या जागेवर झोपवते. आता राजकुमाराच्या गादीवर राजकुमाराचाच अधिकार आहे, पण राजकुमाराला त्याच्या गादीवरून उठवत असताना त्रास झाला. कारण राजकुमार उठायला तयार नव्हता, पण राजकुमाराला त्यावेळी सांगितलं, बाबा तुला उठावं लागेल. राजकुमारानं त्यावेळी ऐकलं आणि तो राजकुमार उठला आणि पन्ना दासीजवळ गेला आणि तिने आपला मुलगा त्या राजगादीवर झोपवला. त्याच रात्री त्या तिच्या मुलाचा खून झाला, त्याच्या मुलाला मारलं गेलं. त्या दिवशी त्या राजकुमाराने जर त्या पन्ना दासीचं ऐकलं नसतं ना, तर भारताच्या इतिहासात राजपूत हे नाव कधीच उरलं नसतं. उपकार आहे ती माणसांची. आमची काय काळाच्या ओघामध्ये प्रकार काय घडला, आम्ही स्वार्थी ते झालो, आमच्यावर केलेले उपकार आम्ही विसरून गेलो. फरलं गेलंय हे नसते तर ते झालंच नसतं, असं नाही. अरे ज्यांच्यामुळे हे सर्व झालं ते कधीच प्रकाशात आले नाही, ते कधीच प्रकाशात आले नाही, विसरून गेलो होतो आपण सावरकराला. आमच्या पुढे फक्त बाप्पू मानले जातात, बाप्पू नसतील, अरे असं नाहीये. एकटा गांधी बापू काय करणार होते? गांधी बापू शिवाय शक्यच नाही म्हटलं अशी गोष्टच नाही. अरे गांधी बापू शिवाय शक्य नाही, मग का भगतसिंगाची फाशी आहे? का उडी घातली सावरकरांने समुद्रामध्ये? का आझादी निदर्शनाची स्थापना केली सुभाष बाबूंनी? कशासाठी माणसं हे सर्व केलं? काय सोपं नव्हतं ना महाराज? समुद्रात उडी घालणं सोपं आहे का? काय भाव होते? राष्ट्राप्रती भाव. ने मजसिने सागरा प्राण तडपडला, ने मजसिने
परत मातृभूमीला सागरा प्राण कडम. हा भाव सावरकरांचा होता, हा भाव होता ना सावरकरांचा, हा भाव आमच्या प्रति करणार. त्यांचा त्यांच्यावर काय उपकार देशाचे, त्यांच्यावर एकच उपकार स्वतःला भाग्यवान समजायचे का? मी भाग्यवान आहे का? माझा जन्म भारतासारख्या पवित्र भूमीत जन्म झालेला आहे. आम्हाला नाही उपकार वाटत कधी, आम्हाला लोकांचं जाऊ द्यावं. ज्यांनी जन्माला घातले त्यांचे उपकार नाही, त्यांचे तरी उपकार मानले पाहिजे. आमच्या जीवनामध्ये संप्रदायाचा काही विषय नव्हता. वडील माझे कीर्तनकार होते, तात्यावर काय कीर्तनकाराचा मुलगा मी, पण मी 3 वर्षाचा होतो ना तेव्हाच बाप मेला, वडील मेलेत तेव्हा काहीच कळत नव्हतं. राहायला घर नाही, कसलं काही नाही, कसलंच काही नव्हतं आमच्याकडे. गावाच्या बाहेर जिथे आता घर आहे ना तिथं स्मशान होतं. गावाच्या बाहेर स्मशानात राहायचो, म्हणजे तिथे एकटं आमचं झोपडं, ते ऊसाची पाचड, त्या पाचडचं झोपडं, त्याच्यामध्ये आम्ही 3 भाऊ 3 बहिणी आमची माय, आम्ही 7 लोकांचं कुटुंब तिथं राहायचो. आणि समोर प्रेत जळायचे आमची माय. ज्या दिवशी जर गावात कोणी मेलं ना त्या दिवशी आमची माय रात्रभर जागी राहायची. का बरं? आम्हाला भीती वाटायची. रात्रभर धरून बसायची आम्हाला, रात्रभर या सगळ्या गोष्टी आम्हाला सहन कराव्या लागायच्या. खायला अन्न नसायचं, खायला काय नसायचं. गावामध्ये एक भदाने परिवार, पंडितराव भदाने करून परिवार होता. त्या परिवारामध्ये नुसतं खायला मिळेल म्हणून त्यांच्या घरी काम करावं लागायचं. आपण दाखवले मी ते घर, मी या घरी काम करायचो. बापू त्या घरी भांडे घासायचे, फरच्या पुसायच्यात आणि धुणं धुवायचं. हे 3 कामं मला करायची. तेव्हा माझ्या हातात अरे पातीलं उचललं जात नव्हतं, तेव्हा मला एवढी मोठी मोठी भांडे घासावी लागायची. एवढं धुणं असायचं, ते धुणं धुवावं लागायचं. रडायला यायचं मला, पण कशासाठी? खायला मिळत नव्हतं. एवढं काम करून 1 वेळाचं जेवण होतं मला. ते बिचारे चांगले होते, 2 वेळा दिलं असतं त्यांनी, पण 1च वेळा का? कारण 1 वेळा त्यांच्या इथं रोज मांसाहार राहायचा. हे सर्व जीवन जगत असताना संप्रदाय कशी कशी वाटचाल होणार आहे आमची, इतकं दुःखात. अरे दिपावलीच्या सणाला त्यांची पोरं नवे कपडे घालायची आणि त्यांचे उतरलेले कपडे मला भेटायचे तरी मी आनंदी असायचो. का? अरे वा, नवे कपडे माझ्यासाठी का? त्याच्यासाठी जुनी जुनी, माझ्यासाठी नवे असायचे. 9वी पास झालो, 10वीला जेव्हा गेलो ना, बरं का गुरुजी, 10वीला गेलो ना, 62 रुपये 10वीची फी होती. 62 रुपये भरायला पैसा नव्हता. माय माझी म्हटली, राजा तुला जर 62 रुपये दिलेत ना तर आपल्या घरामध्ये 1 महिना चूल पेटणार नाही. का? 2.5 रुपये रोज कामाला भेटत होता आईला, 2.5 रुपये रोज. जी माय आमची एवढी कष्ट करायची आणि 2.5 रुपये रोज आणि कामाला जायची, तिने एकच सांगितलं, भाऊ तुला जर तुझी शाळेची परीक्षेची फी भरली ना 10वीची, मग आपल्या घरी 1 महिना चूलच पेटणार आणि सोडून देशा. सोडली शाळा, नंतर सुरतला गेलो. 11 वर्ष राहिलो सुरतला मी, 11 वर्ष, बरं का बाबा. काय करायचं, सुरतमध्ये काय होतं सर्वांनाच माहिती आहे. इकडं पैसा दिसत नाही, तिकडे खूप दिसतो. नको ते उद्योग सुचतात, नको ते उद्योग, नको त्या मारामाऱ्या. आल्यात मारामाऱ्या, आलीत पोलीस. एक दिवस पोलीस आले, धावत धावत कुठेतरीला पैसा, म्हणजे एका गावकऱ्याच्या घरीत घुसलो. गावकऱ्याच्या घरात जेव्हा घुसलो ना, त्याने दरवाजा बंद करून घेतला. बाहेर पोलीस होते, तो घरात मला तत्वज्ञान सांगतोय, काय मधु लक्षात ठेव, काय करतो तू? अरे तुझा बाप कीर्तनकार होता, तालुक्यात नाव होतं तुझ्या बापाचं, एवढ्या चांगल्या कुळात जन्माला आलेला तू हे वाईट संगती सोडून दे, हे चुकीचे मार्ग सोडून दे. वेळ ती योग्य नव्हती, अशा काळामध्ये योग्य नाही ना. पण त्याही काळात त्या माणसाने तत्व सांगितलं, सहज आणि सोप्या भाषेत सांगितलं आणि ते मी ऐकलं. तर का अशोक, ते मी ऐकलं, ते मी ऐकल्यामुळे घडलं काय, खूप फरक झाला. माझ्या जीवनात बदल झाला. मी एक सांगू, त्या दिवशी बापू, त्या दिवशी मी त्या माणसाचं ऐकलं नसतं ना, आज इथे यांनी कोणाचीच कोणीच माझं ऐकलं नसतं. एवढी माणसं जर माझी आज ऐकत असतील ना, याचं एकच कारण आहे, मी कधीतरी त्या माणसाचं ऐकलं. काळच बदलला आहे, ऐकायला तयार नाही. बापू त्या माणसाची जर आठवण आली ना, आम्हाला कधी कधी गाणं म्हणायला आवडतं.
हमें और जीने की अगर तुम न होते, अगर तुम न होते, नसता आला तो माणूस माझ्या जीवनामध्ये काय झालं असतं. सचिन महाराज जीवनामध्ये, हेमंत महाराज नसते रे तुमचे गुरु रे तुमच्या जीवनामध्ये, मत काय होती मला सांग. मला एक सोपा विषय सांगून, या परिसरामध्ये दगाजी बाप्पू, कृष्णाजी माऊली, नथुसिंग बाबा, मोठे बाबा, हे महापुरुष जर आले नसते तर आमचं जीवनाला किंमत काय होती. मग ठेवा ना त्यांच्या फोटो पुढे असा, आणि मग म्हणा, हमे और जीने की चाहत ना होती अगर तुम न होते, अगर तुम न होते, नसते ना आमचं जीवन. काय असतं जीवन? हमे जो तुम्हारा सहारा न मिलता, भवर में ही रहते किनारा न मिलता, हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भवर में ही रहते किनारा न मिलता, किनारे पे भी तो लहर आ जाती अगर तुम न होते, अगर तुम न. ऐक ना, ही माणसं उपकार आहेत या लोकांच्या, आमच्यावर ही सहज नाही आले आमच्या जीवनामध्ये, ही आमच्यावर उपकार करायला आले, लक्षात ठेवा. सोपं नसतं महाराज, ऐकलं पाहिजे माणसं जीवनामध्ये, ऐकलं पाहिजे. पण आमची सर्वात मत, आम्ही करायला काहीही सांगा, फक्त ऐकायला सांगू. का बोललो इकडे, सप्ताह खूप मोठा असतो, कीर्तन ऐकायला वेळ नसते. सत्यनारायण खूप मोठा असतो, पण पोथे ऐकायला वेळ नसतो. काय त्या पोथीची पूर्ण वाट लावून टाकतात आमच्या तर महाराष्ट्रात, त्याच्या इतक्या वाट, सत्यनारायणाची वाट जेवढी महाराष्ट्रात लावली तेवढी कोणी लावली नाही बापू. आणि त्यातल्या त्यात आमच्या उत्तर आपल्या इकडे खानदेशात जेवढी वाढली तेवढी नाही. स्वयंपाक झाल्याशिवाय ब्राह्मणाला घरातली पायरी चढू देत नाही बिचारा. ब्राह्मण तर चोर असतो का? येऊ दे ना दोन तास पहिले त्याला. नाही 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 नाही, चार चक्र मारतो गावातला ब्राह्मण असतो. तात्या वैना का स्वयंपाक? नाही नाही अजून नाही, टाइम शुरू राहता वापस. स्वयंपाक झाल्यावर तो सांगतो वय ब्राह्मणले बोलायला. पोरगा जातो धावत धावत बोलवायला, तर तो पोरग ब्राह्मण येतो, तो घर मालक पायरीवर उभा राहतो, तिथून सांगतो ब्राह्मण दादा काय पोती पटकन आवराने का बर आमना स्वयंपाक वय झाले. ब्राह्मण म्हणे चेंदी घेणं आडापुढ, अरे कशासाठी करतोय तू, तुला पोथी करायला? त्या आता मला एक सांगा, त्या दिवशी पोथीला महत्व आहे छोटू महाराज का सत्य जेवायला महत्व आहे? कशाला महत्व आहे? पोथीला कशाला देतो बर? त्याच जाऊ द्या, ज्यांना आमंत्रण असतात ना दादा, ते तिकडून फोन करतात, वहिनी का पोती ऐक्षित मर्दशी का, ये ना तिकडे शी लग्न विशेष नाही त्यांना. का? कारण त्यांना जणू काही येतं. इथं सुद्धा वैनक काला ना कीर्तन, अरे शी लग्न इकडे ऐक ना जरा, हे करण्यासाठीच आम्हाला जन्म भेटलाय ना, हे केल्याशिवाय जन्माची सार्थकता नाही. तू का म्हणे जन्म विठ्ठलची एक देखलिया, हे देव करण्यासाठी आम्हाला जन्म. बामन हुशार असतो, त्याला माहिती आहे एक तास जरी पोथी केली तरी आज शंभरच देईल, आणि 10 मिनिटात आवरली तरी. मग बामन म्हणे काल उपाध्या करत बसाने तो, मी म्हणतो तुला वेळ आहे, आपल्याला कुठे वेळ आहे, तो पायरी पण सुरू करून देतो. मंगलम भगवान विष्णू मंगलम, हा काय म्हणतो तू त्यालाच माहिती. मग काय कळस ठेव, तुळस ठेव, हरडा ठेव, पाळकुंड ठेव, खोबऱ्याची वाटी ठेव, सफरचंद ठेव, केळी ठेव, नारळ ठेव, कारका ठेव, सर्व ठेवता ठेवता चार आध्याय आहे. जेव्हा बामन मांडी वळून बसतो तेव्हा पाचव्या अध्यायाला सुरुवात. आणि मग तो साधवाने आपला जवळ कमळ नावे मध्ये साधवाने जावाई मला आनंदी असतो. इकडे चंद्रकला करते आपल्या पती आणि आपला जावाई मोठ्या आनंदात इकडे आहे ती प्रबळ तयारी करते. आणि ही गोष्ट सत्यनाथ लक्षात येते की आपल्या साधवाने आपल्या कृपेने एवढं चंद्रदेव कमला आपण सत्यनाथेवाची आपण त्या साधवानाची परीक्षा द्या. सत्यनाथदेव धारण करतो जाऊन साधवाने साधवाने सांग तुझ्या नावेमध्ये काय भरलाय. त्याने साधवाने त्या सत्यनदेवाचा अपमान करतो, सांगतो हे नाव फळ फुलं बनाने सत्यनदेवला कृते माझ्या कृपेने एवढं धन लांबून पत्याचं बामणालाही फळ नाही, आपल्यालाही फळ नाही. काय लांबवतो? संपलेली पोती लांबत असते का? आपलं एक वेळा ज्ञानदेव तुकाराम झाल्यानंतर पुन्हा काही करता येतं का? नाही बोलता येत ना.
तो लांबवतो काय? त्या नावेमध्ये झेंडूची फुलं नव्हती बर का, आणि तिथे कडदळीची पानं नव्हती बर का, तिथे आंब्याची पायपोती म्हण बर का, भक्त रसही उकुस्त चालू शे. मग मला सांगा असं किती दिवस सत्यनारायण केल्यावर आपल्याला कथा मिळेल, प्रसाद मिळेल? तस लक्षात ठेवा, तस काल्याचे किती कीर्तन, किती किती दहीच्या दही आणि किती लाई खाल्ली म्हणजे आपल्याला नाही नाही. अंतकरणाने काला ऐकल्याशिवाय त्याला महत्व नाही का? या दिवशी एकच गोष्टीला महत्व दिलेलं गेलेलं आहे, दुसरं नाही. कशाला महत्व आहे? या दिवशी चरित्राला महत्व आहे. कोणत्या चरित्र ते उच्चारावे केलेल्या चरित्राचाच का उच्चारणाचा आणि आग्रह संत धरत आहे का? परंपरा त्याच पद्धतीचा आग्रह धरत, देव तर अनेक ना, देवाचे एकूण 24 अवतार, त्यामध्ये मुख्य अवतार 10, आणि त्या 10 मध्येही पूर्ण अवतार. कोणते पूर्ण अवतार? राम कृष्ण. राम आणि कृष्ण हा पूर्ण अवतार आहे. मग राम आणि कृष्ण जर पूर्ण अवतार असेल तर त्या पूर्ण अवतारामध्ये कृष्णाच्या चरित्राचा आग्रह का, रामाचा का नाही, हा एक प्रश्न आहे. त्याचा असू जीवन आहे. आमच्या कथाकार कीर्तनकारांच्या काही चुकांमुळे गडबड झालेली. हे दोघी जे पूर्ण अवतार आहेत मान्य आहे, पण दोघांच्या चरित्रात अंतर आहे. त्याच्यातला मूळ अंतर म्हटला ना, कृष्णामध्ये आणि रामामध्ये काय अंतर आहे? रामाचं जीवन एक वचनी, एक पत्नी, एक बाणी, यापैकी कृष्णाला कुठलीही आचारसंहिता लागू नाही. तो मोकळाय मात्र या बाबतीत, कुठलंच बंधन नाही त्याला. रामाचा जो जन्म आहे ना, तो भर उन्हाळ्यामध्ये दुपारी 12 वाजता, आणि मात्र कृष्ण भर पावसाळ्यामध्ये रात्री 12 वाजता. राम सूर्यवंशामध्ये, कृष्ण चंद्रवंशामध्ये. अजून जवळून सांगताय, राम जन्माला आले ते राजवाड्यामध्ये, कृष्ण जन्माला आले ते बंदीखान्यामध्ये, म्हणून त्यांचे चरित्र आहे. चरित्र कोणाचंही नसतं. काय चरित्र? राम राजवाड्यात जन्माला आलेत, कृष्ण बंदीखान्यात जन्माला आलेत, आणि आपण दवाखान्यात आलो म्हणून आपलं कुठलंच चरित्र नाही. आपण आपले मोकळे आहोत. अजून समजून काय? रामाचा आणि कृष्णाच्या जन्मातलं अंतर आहे काय? राम जन्माला आल्यानंतर सर्वत्र आनंद होता. चारो ललना प्रगट भयाज अवध मे लडवा बटे, हे लडवा बटे मिठो मेवा बटे, लडवा बटे मिठो मेवा बटे, झिनी झिनी उडे रे गुलाल बध मे लडवा बटे, चारो ललना प्रगट भये आज अवध मे लडवा बटे. कृष्ण जेव्हा जन्माला आला ना, तेव्हा मात्र तिथे आनंद,
आनंद नव्हता तिथे. का? कारण तिथे ज्यांनी जन्माला घातले ते दुःखी होते. रामाच्या चरित्राची सुरुवात रामाच्या जन्मापासून आहे आणि कृष्णाच्या चरित्राची सुरुवात कृष्णाच्या जन्माच्या अगोदरपासून. वसुदेव आणि देवकीचं लग्न आहे. लग्नाची वरात निघाली आहे, तुझ्या थाटात वरात आहे. त्याचा भाऊ रथ हकतोय, रथ हकत असताना भर चौकात वरात येते आणि अचानक आकाशवाणी होते आणि आकाशवाणीतून सांगितलं जातं, कंसा लक्षात ठेव, लक्षात ठेव कंसा, ज्या देवकीच्या एवढ्या थाटात तू वरात काढतोय याच देवकीच्या उदरी येणारा आठवा हा तुझा काळ ठरणार आहे. हा तुझा काळ ठरणार आहे. ही गोष्ट ज्यावेळी कंसाने ऐकली, कंस चिडला आणि चिडलेला कंसाने काय केलं, घेऊन या खडग, हात तू धरिला वसुदेवे, खडग घेऊन मारायला हवला. वसुदेवाने हात धरला आणि कंसाला त्या ठिकाणी धर्म सांगितलं, कंसा लक्षात ठेव, का मारतोस तू तिला? म्हटलं ऐकलं नाही का तुम्ही, हिच्या पोटी येणार जर आठवा माझा काय ठरणार असेल, तिला आताच मारलं तर भविष्यात मला हे दुःख पाहवलं जाणार नाही. वसुदेव म्हणले, असं कंस, अरे सर्व मान्य आहे, पैच्या उदरी येणाऱ्या बाळापासून तुला दुःख, हिच्यापासून काही म्हणे नाही, म्हणे हिच्यावर तू शस्त्र उचलू नको. का? कारण तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियाने आपला धर्म मोडायचा नसतो. काय धर्म आहे क्षत्रियाचा? क्षत्रियाचा धर्म आहे त्याने गायीवर, बाईवर आणि ब्राह्मणावर शस्त्र उचलायचं नसतं. क्षत्रियाचा धर्म आहे हा. कोणाचा धर्म आहे? क्षत्रियाचा धर्म. काय सांगू, आता क्षत्रिय धर्म उरला नाही. याच प्रतापगडच्या रणसंग्रामामध्ये ज्यावेळी खान फाडला आणि फाडलेला खान ज्यावेळी घराच्या बाहेर पळायला लागला, त्या शमशानाच्या बाहेर पळायला लागला, तोच महाराजांवर एक शस्त्र उचललं. शस्त्र उचलणारा होता सय्यद बंडा, पण वरती गेलेलं शस्त्र खाली येऊच दिलं नाही, तो होता जीवा महाला. शस्त्र खाली आलं नाही तरी छत्रपती जमिनीवर पडले आणि जमिनीवर पडलेल्या छत्रपतींच्या कंपाळावरून रक्ताचा फवारा निघत होता आणि ते रक्त पाहून जीवा महाला ओरडला, राजे सांभाळा. त्यावेळी राजे सावध झाले, तलवार आडवी केली आणि राजांच्या तलवारीवर पुन्हा तलवारीचा प्रहार झाला. पुन्हा राजे उलटले, पुन्हा तलवार आडवी केली आणि पुन्हा तलवारीचा प्रहार झाला. तो प्रहार करणारा होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आणि प्रहार सहन करणार होते छत्रपती. पण याही परिस्थितीमध्ये छत्रपती त्या कुलकर्णीला सांगत होते, कुलकर्णे आमचा धर्म म्हणू नका, कुलकर्णे आम्ही क्षत्रिय आहोत आणि आपण ब्राह्मण आहात. कुलकर्णे आमचा धर्म आहे, आम्ही गायीवर, आम्ही बाईवर आणि आम्ही ब्राह्मणावर शस्त्र उचलत नाही. कुलकर्णे आमचा धर्म म्हणू नका. याही परिस्थितीमध्ये, याही अवस्थेमध्ये ज्यांना धर्म जोपासता येतो ना तीच माणसं मोठी होत असतो. शिकवण दिना शिवबांना मासाहेबांची सांगितलेलं होतं ना कथा, म्हणून जमलो. वसुदेवाने त्यांना आपल्या कंसाने त्यांना तुरुंगामध्ये टाकलं. तुरुंगात टाकल्यानंतर पहिला मुलगा झाला, नेऊन दिला, त्यांनी त्याला सोडून दिलं. का? शेवटी कुणी असो लहान लेकराचा कोणालाही खळबळा वाटतो. पण कंसाने जेव्हा ते लेकरू वापस केलं तर देवादी घाबरलेत, म्हटले अरे असा पुण्य करायला लागला ना तर मग यालाच्यासाठी देव कसा येईल? मग काय पुण्य सारवया भेटी देव ऋषी. नारदाने म्हटलं काय करतोस? म्हणे मग याला सोडू नको. का? म्हटले हा याचा विचार करू नको. आठवा काय पहिला काय सारखाच आहे म्हटले हा, कारण त्याची लीला कोणालाच कळत नाही. का? चतुरा तो शिरोमणी गुण नावण्याचे, चतुरांचा तो शिरोमणी आहे, तो तुमच्या तुझ्या हातात येणार नाही. मग काय कर? एक दोन तीन चार पाच सहा सहा लेकर मारली, सातवा रोहिणीच्या गर्भामध्ये गेला आणि आठवा अष्टमीच्या रात्री जन्माला आला. आठ वर्षाची मूर्ती प्रकट झाली देवकी, धाय मुखून रडायला लागली. रडणाऱ्या देवकीला भगवान सांगतायत, आई रडू नको, आई का रडतेस? तुला काय सांगू बाबा, का आलास रे तू माझ्या पोटी? कशासाठी आलास?
म्हणलं काय अगाई, माझं दर्शन व्हावं म्हणून हजारो जन्म माणसं तपश्चर्या करतात, तरी मी त्यांच्या स्वप्नात जात नाही, तुझ्या पोटी जन्माला आलो, पण तू असं का बोलतेस? म्हटलं एक सांगू, तू कोण आहे मला त्याच्याशी घेणं नाही, पण तुझ्यामुळे माझी सहा सहा लेकरं या भिंतीवर माझ्या समोर आपटून त्या कंसाने मारलीत, तुला काय सांगायचं? आई अगं तो मृत्यूला काय, जो येणार तो जाणार आहे. आई म्हटली मला तत्वज्ञान सांगू नको, पण आई पुढे तत्वज्ञान चालत नाही. जिचा मुलगा मरून गेला आणि तिच्या पुढे तत्वज्ञान चालेल का? त्या नाही चालणार, मला सांगू नको. रडत होती त्यावेळी भगवंताने सांगितलं, आई विचार करू नकोस, अगं जी मेलीत ना ती तुझी नव्हतीच, जी सहा लेकरं मेलीत ना ती तुझी नव्हती, मग कोणाची होती? अगं ज्याची होती त्याने मारली. म्हणे कस? म्हटलं आई हे सहाच्या सहा लेकरं कंसाचेच होती. म्हणे कस? म्हटले हा जो कंस मामा आहे ना, हा मागच्या जन्मामध्ये कालनेमी नावाचा राक्षस होता. कोण होता? कालनेमी. आणि कालनेमी नावाचा राक्षस असताना तो हिरण्य कश्यपूच्या दर्भामध्ये कामही होता. हिरण्य कश्यपूच्या पोटी विष्णू भक्त प्रल्हाद जन्माला आलेला होता, आणि प्रल्हाद नामस्मरण करायचं, प्रल्हादाच्या बरोबर याची पोरं खेळायची, म्हणून तेही नामस्मरण करायचे. आणि ती गोष्ट जेव्हा हिरण्य कश्यपूला कळाली तर हिरण्य कश्यपूने कालनेमीला सांगितलं, कालनेमी तुझी मुलं राष्ट्रद्रोह करतायत का? कारण या राज्यामध्ये देवाचं नाव घ्यायला बंदी आहे तरी ती पुरे खेतात. कालनेमी म्हटले, महाराज असं जर असेल तर माझ्या मुलांका माझी का मुलं होईना, मी त्यांना जिवंत सोडणार नाही, अशी प्रतिज्ञा करून कालनेमी दरबारातून बाहेर निघतो. पण बाहेर निघाल्या बरोबर त्याला निरोप भेटतो. कोणाचा? रावणाचा. तिकडे राम रावण युद्ध चालू आहे, राम रावण युद्धामध्ये रावणाचा निरोप भेटतो की कालनेमी खूप महत्वाचं काम आहे. लक्ष्मणाला शक्ती लागले, हनुमान आपला बुट्टी घ्यायला जातोय, तू आपलं त्याला अडव. कालनेमीने विचार केला, मुलं आपली आहेत, आज नाही उद्या मारता येतील, पण आज हे रावणाचं काम महत्वाचं. तो तिकडे गेला, एका सरोवरावर बसला आणि सरोवरावर बसून भजन करायला लागला. आता डुप्लिकेट भजन करायला काही वेळ लागत नाही. भजनाला सुरुवात केली, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताचं भजन हनुमंताच्या कानावर गेलं, म्हणजे अरे हे तो भक्त आहे. हनुमानजी जवळ गेलेत, नमस्कार केला, ते डोळे बंद करतानाच म्हटला, आओ हनुमानजी आओ. हनुमानराव म्हणजे बापरे, माझं नावही माहिती आहे, हमको सब पता है. लक्ष्मणाला शक्ती लागली आहे, तू बुट्टी घ्यायला चाललाय, रावणानं सीतेचं हरण केलंय. हनुमान म्हटले, बाबा पॉवरफुल दिसतो म्हणे, जहारती सर्व करतो आणि मग एक काम कर, तू आता स्नान वगैरे कर. हनुमान म्हटले, मला खूप महत्वाचे जावं लागेल. अरे तू विचार करू नको, ज्या अर्थी मला सर्व कळतं ना त्या अर्थी तू सर्व भार माझ्यावर टाक, मी तुझ्या सर्व दुःखांचं निरसन करतो. हनुमान म्हटलं चालतंय. हनुमानजी स्नानासाठी गेले सरोवरामध्ये. स्नानासाठी गेलेल्या हनुमंतजीचा पाय एका मगरीने धरला. ती मगर हनुमानजीने फाडली, त्याच्यातून स्त्री जन्माला प्रकट झाली. त्या स्त्रीने सांगितलं, हनुमंता लक्षात ठेव, हा जो आहे हा साधू नाहीये, म्हणे मग हा कालनेमी नावाचा राक्षस आहे आणि हा तुझा मार्ग अडवण्यासाठी आला आहे. हनुमान म्हटले, आई साहेब ठीक आहे चला. ती बाई गेली आणि त्या ठिकाणी हनुमानजी कालनेमी जवळ आले, सांगितलं, महाराज स्नान झालं, आता दर्शन द्या. कालनेमीने पाय पुढे केले दर्शनासाठी, हनुमानजीने ते पाय पकडले, बरं का? काय केलं? गार 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 फिरवला, खडकावर आपटला. कालनेमी मरण पावला, विषय संपला. कालनेमीच्या अंतकरणामध्ये सहा लेकर मारायची वासना होती, आणि मरताना कसं मरावं लागलं? गर 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 फिरून खडकावर आपटलं, जन्म घेणे लागे, तोच भाव त्याच्या ठिकाणी. मग ती म्हटली, अरे ठीक आहे त्यांनी ते केलं, पण माझा काय दोष होता? माझा दोष? म्हणले आई, तूही मागच्या जन्मामध्ये तुझ्या सवतीची सहा लेकर विष पाजून मारलीत, त्याचा दोष तुला हा सर्व भोगावा लागला, हा सर्व प्रकारचा. म्हटले, बाबा मला हे सर्व सांगू नको. पुढे काय? म्हटले, आई
पुढे मी सर्व व्यवस्थित करतो, फक्त मला काय करायचं इथं ठेवू नका, मग कुठे न्यायचं? नंदा बंगल्यात बसलोत का? म्हणले मग हातात कड्या आहेत, पायात बेड्या आहेत, कसं जावं? भगवंताचा विचार करू नका, फक्त मला डोक्यावर घ्या. उचलीला कमळा, उचलीला कमळा पात्री. पायूचे बंधन गळती. बापू असे हे जे कृष्णाचं चरित्र असं ना, या चरित्राला आपण काय झालंय, वर्षानुवर्षापासून 700 वर्षापासून हे चरित्र ऐकतोय, पण प्रकार काय झालाय, आपण फक्त हे चरित्र ऐकतोय, आपल्या जीवनामध्ये उतरवत नाही, आपल्या जीवनाशी याचा काही संबंध नाही असं म्हणतो. आपल्याला एकच आहे, हे चरित्र का ऐकायचं? हे चरित्र ऐकायचं म्हणजे फक्त जेवण करायचं, त्याच्यापेक्षा वेगळं आपल्या याचं नाही, याचा प्रत्येक विषय संबंध. भगवंत कंसाच्या कोठरीतून गोकुळामध्ये जात आहेत. आता कोठरीमध्ये मधून गोकुळात कृष्णाला घेऊन गेले हे सर्व ऐकलं, पण आज मितीपर्यंत आपल्या डोक्यात एकाच्याही डोक्यात शंका आली नाही. काय काय शंका आली नाही की त्या कोठरीमध्ये घेऊन जाण्यासाठी टोकरी कुठून आली, याची शंका आपल्या डोक्यात कधी आली का? कधीच नाही आली. आणि ज्यांच्या डोक्यात जोपर्यंत शंका येत नाही ना, तो ती माणसं कुठे काही करू शकत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. हा प्रश्न निर्माण झाला होता छत्रपतींना. मासाहेब कथा सांगत होत्या, शोभा मथुरेतला कृष्ण गोकुळात नेत गेला. शिवा म्हटलं असं कसं शक्य आहे? मा साहेब तुरुंगामध्ये त्या काळ कोठडीमध्ये त्यांना टोकरी कोण आणून देते? मा साहेबांनी सांगितलं होतं की टोकरी कशी तयार झाली. ती गोष्ट व्यवस्थित ऐकल्यामुळे छत्रपतींना खूप महत्वाचं झालं, पुन्हा ऐकण्याचा विषय. आग्र्याला ज्यावेळी छत्रपतींना लाल महालात कैद केलं होतं, आणि कैद केले असताना छत्रपतींनी विचार सोडला होता की आता 1000 मैल दूर आपला महाराष्ट्र, आणि या महाराष्ट्रात आपलं पुन्हा जाणं होणार नाही.
बंद कोठडीमध्ये छत्रपती नजर कैदेत आहेत. सायंकाळची वेळ आहे. छत्रपती विचार करतायत महाराष्ट्रात जायचं कसं किंवा काय करायचं याच विचार करत असताना छत्रपती विचारामध्ये होते. पूर्वी लाईटाची व्यवस्था नव्हती, मशाली होत्या. आणि मशालीला खाली जो दंडा असायचा तो दंडा वेळूचा होता, म्हणजे बांबूचा होता. छत्रपती त्या बांबूच्या दंड्याला असं हात लावत होते आणि हात लावता लावता त्यांना एक काडी त्यांच्या बोटाला टोचली. ती काडी त्यांनी ओढली आणि काडी ओढल्याबरोबर छत्रपतींच्या डोळ्यात चमक निर्माण झाली. काय झालं? छत्रपतींना मासाहेबांनी सांगितलेली गोष्ट आठवली. काय? की याच बांबूच्या याच वेळूच्या काडीची टोकरी तयार करून मथुरेतला कृष्ण गोकुळात गेला होता. छत्रपतींनी विचार केला, जर बांबूच्या टोकरीतून मथुरेतला कृष्ण जर गोकुळात जाऊ शकतो तर आग्र्याचा शिवाजी महाराष्ट्रात का जाणार नाही? हा इतिहास आहे. आपण त्याच्यावर गौर करत नाही. ज्यांनी अभ्यास केला ते वाचलेत ना. आपलं फक्त एकच चाललं आहे, हे वाचून टाकलं तेव्हा येत नाही. ज्ञानेश्वरी वाचून टाकली, वाचून टाकली विषय, घेतली का कधी? नाहीच. ज्यांनी घेतली त्यांनी इतिहास घडवला. ज्यांनी घेतली ना त्यांनी इतिहास घडवला. आजपासून 200 वर्षापूर्वी जगात कुठे या लाईट नावाचा प्रकार नव्हता. होता का कुठे? म्हणजे मी नवी पास माणूस आहे, मला काय एवढं शिकलेलो नाही. पण माझ्यापेक्षा जसं शिकलेली माणसं 200 वर्षापूर्वी जगात कुठे लाईट होती का? होती का? छत्रपतींचा सर्वपरीने अभ्यास मी केलेला आहे. 350-400 वर्षाचा इतिहास मी चेक केला आहे. पण त्या इतिहासामध्ये कुठेही विजेचा प्रकार आला नाही. त्याच्यामध्ये त्याच्या आधीचा विशेष नाही. म्हणजे 200 वर्षापूर्वीच विजेची निर्मिती झालेली आहे. 200 वर्षाच्या आत बाहेरच. पण मला सांगा, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली त्याला वर्ष किती झालेत? 700 वर्ष. 700 वर्षापूर्वी ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरीत लिहितात, जई उदकाची अभिषे प्रकाशले तेज लखलखित दिसे, ते विजू माझी असे सलील काही. उदक नाम पाणी, अवेश नाम प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने विजेची निर्मिती होते हे ज्ञानोबा राय 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीत लिहितात. त्या वैज्ञानिकाने पूर्ण ज्ञानेश्वरी वाचली आणि नामदेवरायांचं म्हणणं ऐकलं, एकतरी ओवी अनुभवावी. या ओवीचा अनुभव घेतला आणि अनुभव घेत आपला आरोप आहे ना, आपला आरोप आहे की ही माणसं आमची ग्रंथ घेऊन गेलीत, आमचा वेद आहे त्यांच्याकडे. पण मी म्हणतो ते घेऊन गेलीत कधी कधी मला वाटतं ते योग्य झालं. का? कारण त्या ग्रंथांची आपण फक्त पूजाच केली असती, त्याचा विचार आपल्या जीवनामध्ये कधी उतरवला नसता. उतरवला असता कधी विचार? अरे घेऊन गेले तर घेऊन गेल्यानंतर त्यांनी त्याच्यावर अभ्यास केला. आमच्या संतांना आमचा विश्वास कधीच बसताना त्यांनी विश्वास ठेवला. त्यांना माहिती होत की महाराष्ट्रातल्या ज्ञानेश्वर महाराज ज्या आरती म्हणतात पाण्याच्या प्रेशरने विजेची निर्मिती होते त्या आरती 100% ती होतच असेल. त्यांनी प्रयत्न केला आणि विजेची क्रांती केली. हे जीवन आहे, ऐकलं पाहिजे. खूप महत्वाचं मत आहे. इथेच डोक्यावर घेतलं, रक्षपाळा झोपी गेले. यमुनेपर्यंत वसुदेव आले. वसुदेव मंदिरमध्ये यमुना दुथडी भरलेली होती. दुथडी भरलेली यमुना आहे. वसुदेवाने पाय टाकला, कमरेपर्यंत पाणी, छातीपर्यंत पाणी आलं, गळ्यापर्यंत पाणी आलं. पण यमुना काही आटेना आणि भगवंताच्या लक्षात आलं की आता हे सोपं नाही. का? यमुना मातेला आनंद मोठा झालेला होता ना. का आनंद झाला होता? स्त्रीच्या जीवनामध्ये कोण पाहुणा घरी आला म्हणजे जास्त आनंद होतो? कोण आलं म्हणजे जो आनंद होतो? जवाई आम्ही तुम्हाला शेत्या बरं का? हे प्रकाश महाराजांचे सासरे आहेत बरं का? जावाई आला ना स्त्रीला खूप आनंद होतो. तिचं तिच्यासाठी काही असो, नाकाचा मोती ठिवी गहन राखी सासूच आहे. पण आता खूप नाही. पूर्वी जावाईचा ती मान राखण्यासाठी काही करायची, आता जावायचा मान उरला नाही. आता त्याची मानेवर सासू पाय देऊन दिले लगेच, असा प्रकार. पूर्वी महाराज इतकं प्रेम सासवांचं असायचं जावाईंवर की त्या जावायासाठी काही असू द्या, सोनं स्वतःचं सोनं विकावं लागलं देऊन टाकायच्यात. पण आता तसं नाही बरं. त्यातल्या त्यात एवढं दिल्यानंतरही जावायच्या पुढं कधीच सासू जायची नाही, नाही जायची. सासूचं तोंड जावायला कधीच बघायला नाही मिळायचं.
एखाद्या ठिकाणी मग फोटो असायचा तर त्या फोटो सासू बघायला मिळायची. प्रत्यक्ष सासू जावयासमोर कधीच यायची नाही, तो पूर्वीचा काळ होता. आता जाऊ द्या ना, काय सांगायचं. आता पहिल्या मुलाला जवळ आला तरी सासू गाऊन घालून पुढे पाहुणा कळवणार गर्मशिलक. पहिल्या मुलाला गाऊन घालून आता काय सांगावं या सासूला या जवळला. जाऊ द्या विषय, तो विषय असा आहे. ती सासू, तुम्ही म्हणाल यमुना माता भगवान श्रीकृष्णाची सासू तरी कशी, त्याचं कारण असं आहे. भगवान श्रीकृष्ण अवतार कोणाचा, विष्णूचा अवतार की नाही, आणि विष्णूच्या पत्नीचं नाव काय, लक्ष्मी. माझी भाषा समजते ना तुम्हाला, लक्ष्मी. लक्ष्मीचं माहेर कुठलं आहे तुम्हाला माहिती आहे का? लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनातून झालाय. कुठे? समुद्र मंथनातून. आणि समुद्र मंथनातून जर लक्ष्मीचा जन्म झालाय तर समुद्र लक्ष्मीचा कोण आला? पप्पा. समुद्र ज्या अर्थी लक्ष्मीचा पप्पा आहे ना, तो समुद्राला सर्व्या नद्या येऊन मिळतात, म्हणून लक्ष्मीच्या त्या कोण आल्या? मम्मी. आई बाबा कळत नाही म्हणून पप्पा मम्मी सांगावं लागतं, असं आहे. म्हणून त्या कृष्णाने विचार केला, सासूबाईच्या प्रेमामध्ये बाप कदाचित मला सोडून देईल, म्हणून भगवंताने पाय बाहेर काढला. हा पूर चालला अचाट त्या पाय बाहेर काढतो का? त्याच्या नादी लागू नका, तो कोणाला बी बाहेर काढतो, त्याचा काय भरोसा आहे, आहे की नाही? यमुना मातेने वाट दिली, वसुदेव तिकडे गेले, तिकडे मायेचा जन्म झालेला होता, मायेला उचललं आणि कृष्णाला ठेवलं. तिथे शंका निर्माण होते, काय महाराज बोलायचं असतं पण किती बोलायचं असतं का? अरे ज्या घरात मुलगी जन्माला आली त्या घरात काही कोणाला कळूच नाही का? जन्मदात्रीलाही कळू नये महाराज. ती मुलगी होती का कोण? माया होती. माया होती आणि माया कोणालाच कळत नाही. माया कोणालाच कळत नाही. न पाद मस्तक विशुद्ध सीता किंवा मृग सोनेरी जरी असंभव तरी तयाला भुलले राघव. श्रीरामाला भुलवून गेल्या शक्ती मायाविनी हो दैव जाणिले कुणी. भगवान श्रीरामाला ती माया नाही समज, आपल्याला कधी समजणार आहे? माया कोणाला सोडत नाही. मग ती माया जन्माला आल्यामुळे गडबड झाली आणि अशा परिस्थितीमध्ये घडलं काय? मायेला आणलं, मायेचा आकांत, मायेचा आकांत ऐकून रक्षपळ जागे झाले, धावलेत कंस तिकडे आला, कंसाने उचललं, गर 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 फिरवलं आणि फिरवत असताना आपटणार तोच ती हातातून निसटली आणि जाता जाता निरोप सांगून गेली. लागे वधी उपजला मज आधी. कोण सांगते निरोप? 700 वर्षापासून या परंपरेच्या माध्यमाने आपण हा निरोप ऐकतोय, पण हा निरोप आपल्यापर्यंत पोहोचला नाही ही आपली शोकांती. काय सांगते ती लक्षात आलं का तुम्हाला? काय सांगते? मला काय मारतोस रे, तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे. कोण सांगते असं? मुलगी सांगते. कोण सांगते? मुलगी सांगते. काय सांगते? मला काय मारतोस,
तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलेला आहे. कोण सांगते असं? मुलगी. कोणाला सांगते? मारणाऱ्याला. काय सांगते? मला काय मारतोस, तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलेला आहे. कोण सांगत असं? मुलगी. कोणाला सांगते? मारणाऱ्याला. काय सांगते? काय सांगते? मला काय मारतोस, तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलेला आहे. कोण सांगत असं? मुलगी. कोणाला सांगते? काय सांगते? काय सांगते? 700 वर्षापासून ऐकून ऐकून कान पिकून गेले, पण एकालाही त्याची लाज वाटली नाही. आपण त्याचा विचार घेतला नाही, तरी लेकरं मारायचं बंद झालं नाही. बापू, रोज किती लेकरं गर्भात मारले जातात का? रोज मारतात ना गर्भामध्ये. मला काय मारतोस, तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलाय, तरी माणसं मारायचं बंद करत नाही. किती वाईट अवस्था आहे. माया निघून गेली निरोप सांगून कंस घाबरला. तातडीची बैठक घेतली. तातडीच्या बैठकीमध्ये निर्णय झाला, तिकीट श्री राखीव होतं, पुतणीला तिकीट मिळालं. कारण पुतणीने काय केलं? पुतणा का? जी दुसऱ्याची लेकरं मारण्याला कधीच घाबरत नाही ती पुतणा होती. मी म्हणतो पुतणा चांगली होती. का? ती लोकांची लेकरं मारली, आपण तरी पुतणीला वाईट म्हणतो. मी म्हणतो पुतणा चांगली होती. अरे, जी स्वतःचीच लेकरं गर्भात मारून टाकते ती त्या पुतणेपेक्षा किती वाईट असेल, मला विचार करा ना. किती वाईट असेल. एक नागिनीचा प्रकार आहे. नागिन बापू, ती नागिनीच असं म्हणतात की जन्म ऐकून जाते ना, ती लेकरं जन्माला घालत जाते आणि तिकडून येताना लेकरं खात खात येते. वा, नागिनीला आपण काय म्हणतो? वाईट आहे. मी म्हणतो नागिन चांगली. का? काम असं. अरे, कमीत कमी ती लेकरं जन्माला तरी घालते ना. ती लेकरं जन्म आपण जी लेकरं जन्माला येण्याच्या अगोदरच मारून टाकते. निघाली येत असताना गोकुळामध्ये आली. दीन दुखिया दुखितांचे मारियता बाळ, मारियता बालके करीता ती शोक माय बापे. विचार करता पण आशा करत करती डायरेक्ट यशोदेच्या घरापुढे ते बाहेरून आवाज मारते, यशोदे. यशोदा म्हटली, कोण बाकी आली? सर्व लोक मला मैया म्हणतात, आई म्हणतात, ही आमचं उद्धड बोलणारी कोण? यशोदा बाहेर आली. म्हणजे कोण ग बाई तू? म्हटलं काय ग, मला नाही ओळखलं का? म्हणे नाही. म्हटलं अगं, मी तुझी बहीण आहे. म्हणजे माझी बहीण कस काय? तू जर माझी बहीण आहे तर कधी तू मरणात दिसली नाही, कधी धरणात दिसली नाही. धरणात म्हणजे पाण्याच्या धरणात नाही, बरं का? आपली मत म्हणणं असतं ते. कधी दिसली नाही. म्हटलं तसं नाही, तू लहान होती तेव्हा आमचं लग्न झालं. म्हणे मग लग्न झालं, इकडे दुष्काळ पडून गेला. म्हणे मग मथून पाहुणा सुरत हिरा का चाललाय घ्या. म्हणे तिकडंच इरा घशी घ्या, ऊस तोडले चालला जावा, बालडोलीना कारखाना झोपून चालला चाला ना. असं आमचं तिकडे. म्हणे मग आता का बरं? मला कळालं की तुला मुलगा झाला म्हणून मी आली. म्हणजे ठीक आहे भाई, चल काय अडचण नाही. आणि झोपलाय म्हणे, पण तो आता आई. म्हटले कृष्ण. म्हटले आई, अगं तो पहिलं बोनीचं गिरायके. मी का झोपा काढायला लोक? म्हणे मग भगवंतांनी अकांत केला, भगवंताचा आवाज ऐकला आणि पुतणा भगवंतापर्यंत पोचली. भगवंताला तिने उचललं. भगवंताला उचलल्यानंतर भगवंताने डोळे बंद केले. अनेक लोक अनेक कारणं सांगतात, मी एकच कारण सांगतो. काय? पुतणा ही बाल हत्यारिणी होती आणि बाल हत्यारिणीचं तोंड जर पाहिलं ते केलेली सर्व पुण्य नाश होतात असं शास्त्र सांगतं. म्हणून तिचं तोंडच बघायचं नाही, हा एक सर्वात महत्वाचा कारण आहे. पुतणेला मारलं, पुतणा गेली. पुतणेनंतर अनेक दैत्य आलेत, सर्वांना मारलं. आणि मारता मारत असताना शेवटी भगवंताने लिहिलेला सुरुवात केली. आणि लीला पहिली जर कोणती केली असेल तर भगवंत रांगायला लागले. कसे? तळवे तळहात
रांगता रांगता भगवान चालायला लागले. चालता चालता देव 7 वर्षाचे झाले. 7 वर्षाचा देव गोकुळाच्या खालीतून निघाला. क्रूश असलेल्या पोरांच्या तब्येत्यांना विचारलं, अरे गाड्याओ खायला मिळत नाही का तुम्हाला? म्हटले नाही ना मिळत. म्हणले अरे आपल्या गोकुळामध्ये दही आहे, दूध आहे, तूप आहे, लोणी आहे, मग तुमच्या तब्येती अशा का? ते म्हटले अशी गोष्ट आहे, हे सर्व येतंय आपल्या गोकुळामध्ये पण ते आमच्यापर्यंत पोचत नाही. भगवंत म्हटले असं चालणार नाही. मग तुम्हाला जर पोटभर काहीची अपेक्षा असेल तर काय करा, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, सर्व जर पाठीमागे या आणि मग काय, आजी देतो पोट भरी, पुढे म्हणाल तो भरी. भगवंताने संघटन तयार केलं. 7 वर्षाचा कृष्ण होता, अध्यक्ष झाला त्या संघटनेचा. आता 7 वर्षाचा कृष्ण अध्यक्ष झाला आणि त्या कृष्णाने ते संघटन तयार केल्यानंतर एक दिवस निर्णय घेतला, काय आपण आता चोरी करायला जायचं. आणि चोरी करायला जायचं कुठे? एकांताचं घर बघितलं आणि भगवंताने रात्रीची वेळ निवडली. एकांताच्या घराजवळ गेलेत आणि गेल्यानंतर भगवंताने सांगितलं, काम करा सर्वजण डोळे बंद करा. सर्वेने डोळे बंद केले. का? भगवंताला त्यावेळी पंड्याने प्रश्न विचारला, देवा डोळे का रे बंद करायचे? भगवान म्हटले, मी तुमचा अध्यक्ष आहे ना. म्हणे हो. म्हणे मग तुम्ही फक्त डोळे बंद करा, आहे की नाही? तुम्ही डोळे बंद करा, तुम्हाला घेऊन जायची जबाबदारी माझी. सर्वेने डोळे बंद केले, भगवंतांनी डोळे उघडायला सांगितले तर सर्वजण घराच्या आत होते. पेंड्या म्हणे, खरंच अध्यक्ष पॉवरफुल आहे, किती मोठा घोटाळा करू द्या, आपल्याला बाहेर काढील म्हणजे काढील. आणि मग काय, सर्व काय खायचं ते सर्व खाल्लं आणि सर्व खाल्ल्यानंतर पेंड्या म्हणे, देवा खूप वेळ झाला आता. का? पेंड्याने कानात येऊन सांगितलं, देवा आता खूप वेळ झाला. पण म्हटलं आता अशी गोष्ट आहे, पेंड्यात पेंड्याच असतो शेवटी, आहे की नाही? ते म्हणजे खूप वेळ झाला आता आवरलं पाहिजे, निघा म्हणे लवकर ते गोडून येण्याच्या अगोदर. भगवंत म्हणे, ठीक आहे, काय मला आत येता येत होतं, बाहेर जाण्याचा मंत्र आपला पाठ नाही. तसंच बरं का, मला कीर्तन सुरू करता येतं पण फास्ट आवरता येत नाही. फास्ट आवरता येईल पाहिजे ना, नाही येत जमायत आपल्याला. ते पेंड्या म्हणले, देवा एक काम कर भाऊ. काय? तू जसं सरळ बोलला ना तो मंत्र, तो मंत्र उलटा बोल, कदाचित होईल. आणि आयडिया द्यायला मित्र चांगले आयडिया देतात, कधी देतात काही पण चालेल. त्याने ही पण अक्कल असली. भगवंत म्हटले, ठीक आहे बाबा प्रयत्न करतो. देवाने सांगितलं डोळे बंद करा, सर्वांनी डोळे बंद केले पण पेंद्याने मात्र डोळे असे उघडे ठेवले. बरं का? का बरं? पेंद्याला म्हटलं, पेंद्याच्या डोक्यात एकच विचार आला की भविष्यात काँग्रेसमधून राष्ट्रवादी, शिवसेनेमधून मनसे तयार करायची वेळ आली तर आपल्याला या अध्यक्षाचं थोडंसं चालचलनं माहिती पाहिजे, कसा घोटाळे केल्यावर कसा कार्यकर्ता बाहेर काढायचा. म्हणजे मग एक काम करा, सर्वांनी बंद केले पण पेंद्याने डोळे मात्र उघडे ठेवले आणि ज्यांनी डोळे बंद केले ते सर्व बाहेर गेले, जाग्या झाल्यात. आणि जाग्या झालेल्या गवळणी दरवाजा उघडला आणि उघडलेला दरवाजा केल्यानंतर त्यांच्या डोळ्यात जे दृश्य पडलं तेच आजच्या गवळणीच्या पहिल्या. Baby.
बरोबर विचार केला आता नेमकं काय आहे कसं झालं असेल हे सर्व विचार करत असताना एका गवळीचं लक्ष वरती गेले. ती म्हटली विचार करू नको हे कसं झालं मला कळालं का म्हटली आपल्या घरात चोरी झालेली. म्हणजे चोर कोण म्हणे तोही सापडलाय का म्हटलं बघ वरती अडकलेला आहे म्हणे अनकाठी दंड आणला खालून त्याला मारायला सुरुवात केली. पेंद्या ओरडतोय देवा वाचव देवा वाचव. देव म्हणे उघडशील का डोळे म्हणे कधीच उघडणार नाही फक्त एवढ्या वाचव. म्हण राशी का उभा म्हणे कधी जागा उपणा करावं एवढी धावा असं असतं राशी का उभा असं असतं लोक फसून देतात. आणि मग काय भगवंताने भगवंताने पेंद्याला एक मंत्र सांगितला. तो काय मंत्र होता आपल्याला माहीत नाही बरं का पण मंत्र मात्र पॉवरफुल होता. काम झालं मंत्राने आप्पा कृष्णाने पेंद्याच्या कानात मंत्र सांगितला आणि त्या मंत्रामुळे पेंद्या मोकळा झाला. काय झालं त्या गवळणी पेंद्याला खाली ओढत होत्या. काय करत खाली ओढत होत्या. पेंद्याने देवाने सांगितलेल्या मंत्राचा वापर केल्या गवळणी ओल्या झाल्या आणि पेंद्या मोकळा झाला. आता ते काय झालं मला नाही माहिती पण झालं मात्र काम. कृष्णाचं चरित्र असंच आहे ते हो. आणि हे केल्यानंतर भगवंत या खोड्या सर्वांच्या लक्षात आल्या. ते म्हणले हे पेंद्या जी आरती होता ना म्हणे मग हे त्याच काम म्हणती नंदाची आपुरी आजी चोरी केली हे नंदाच्याच पोराचं काम आहे. म्हणे मग का ग नंदाच्याच पोराने केलं असं तुला का वाटतं त्याचं उत्तर तिसऱ्या चरणात. निराकार आहे मग निर्गुण असणारा चोरी कसा करेल याच उत्तर अभंगाच्या शेवटचे Come on.
यशोदे जाऊन गाणं सांगतात. यशोदे यशोदे कृष्ण रहावे कावे गोकुळी रहावे कावे गोकुळी रहावे कावे गोकुळी रहावे कावे गोकुळी रहावे कावे हो आदर गौळी करी विषय नाही ना सर्व्याची उंच्याच कारणे करतायत. दुसरी आली धावत येणे ग बाई काय केली मात मुखासी मुख चुंबन देत गळ्यामंदी हात घालीत ए बाई आमासी फावे ना यशोदे ही आम्हाला जमणार नाही. तिसरी आली धावुनी येणे ग बाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी गाठ दोहीची देवोनी गाठ बाई कौणाशी सुटे ना. हे सर्व जेव्हा गाऱ्हाणी ऐकलीत यशोदे बाळ तुझा काना गाराणी यशोदे नयनी आली पाणी काना खोडी दे टाकूनी. यशोदे म्हणले खोड्या टाकून दे पण भगवान खोड्या टाकायला तयार. शेवटी यशोदेचा निर्णय घ्यावा लागला. काय उद्या जाई राणा उद्या जाई आणि भगवान परमात्मा काही चरणासाठी निघालेत. बरं ते कसे निघालेत त्याचंही वर्णन आहे. खांद्यावरी कंबळी हातामध्ये काठी चारित असे खांद्यावरी कंबळी हातामध्ये काठी चारित असे भगवान परमात्मा मुनीच्या तीरावर जाऊन गाई चारायला गेले. आणि गाई चारत असताना तिकडे जाऊन काही निवांत बसलेत का नाही. तिकडे गेल्यानंतर नाना प्रकारचे खेळ खेळले. एक एक खेळ जो आज म्हणजे आपल्या जीवनामध्ये ते खेळच नाही. कुठले खेळ खेळलेत तू 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 तू
खेळभवरा बाई खेळभवरा खेळत असताना तो रडी सुद्धा खेळत होता है की नाही कानोबा खेळ डाऊ युती करशील रे पुर भोळी कानोबा सोड डाऊ जाऊ नको रडी भगवान परमात्मा लहान मुलांमध्ये लहान मुलांप्रमाणे झाले आणि ज्यांना लहानांमध्ये लहान सारखं होता येत ना तीच मोठं काम करतात लक्षात ठेव आपण कायम आपला मोठेपणा दाखवला ना रात्री आमच्या कीर्तनानंतर बसलो आम्ही इथे किती वेळ सर्वच कार्यकर्ते आता आत्या होते आपले समजाने गुरुजी वगैरे तिकडे सर्व होते मी म्हटलं तात्या एक गोष्ट आमच्या गावातले पाहिल्या आपल्या गावातले तरुण खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य मदत करतात मदत करण्यापेक्षा त्यांनाही स्वतः जसं अलीकडे काय चाललंय तरुणांनी ठरवून घेतलंय आपला उत्सव म्हणजे फक्त गणपती उत्सव गणपती बसलं तेव्हाच नाचायचं देवी बसली तेव्हा याच्यापेक्षा वेगळं आपलं काहीच नाही पण बहिणीच्या तरुणांनी स्वीकार करून घेतलाय की नुसता तोच आपला उत्सव नाही हा सुद्धा आपलाच उत्सव आहे आणि त्याच हिरादेने 8 दिवस रात्रंदिवस आता रात्री रात्रभर पूर्व जागी होती रात्रंदिवस कामं करून ह्या कार्यक्रमाला कसं शोभा येईल याच्यासाठी ते प्रयत्नशील असतात आणि का एका प्रयत्न याचं एकच कारण आहे रात्री चर्चा झाली त्यांना म्हटलं एकच आहे याचं कारण एकच आहे तुम्ही मोठ्याने तुमचा मोठेपणा जर सोडला ना तर पोरं याच्यापेक्षाही उज्ज्वल कामं करतात आपला मोठेपणा जात नाही ना आपले मोठेपणा बाजूला सरला ना तर काही अवघड नाही तुम्हाला सांगतो मी माझ्या गावात या गोष्टी करून बघितल्या आहेत केल्या आहेत त्या गावात नाही घालत मी धोतर वगैरे काय त्यांना जे कपडे आवडतात ना ते कपडे मी घालतो हो जीन्सची पॅन्ट असेल टी शर्ट असेल घालून फिरतो ना एकच काम एकच आहे त्याच्या पद्धतीने काय होतं माहिती का त्याच्या माध्यमाने खूप काम चांगलं होतं मागच्या वर्षी आप आमच्या गावात म्हटले मारुतीचं मंदिर बांधा कोरण ऐकलंय बांधायचं आहे कसं बांधायचं पाऊसच पडला नाही पैसाच नाही बांधायचा कसं कोण हात लावत नव्हता एक दिवस पोरांची बैठक घेतली बापू बैठक घेतली सर्व पोरं बसवले त्यांना एकच आपल्याला मंदिर बांधायचं आहे दिवसा एकही दिवस काम केलं नाही दिवसभर पोरं दुसऱ्याच्या कामाला जायचे तुम्ही वजीर खेळायचे ना बाबा तुम्हाला माहिती आहे ना वडगावच्या मंदिराचं दिवसभर लोकांच्या इथं कामं करायचे ना रात्रीच्या 2 वाजेपर्यंत मंदिराची कामं करायचे 34व्या दिवशी मंदिराचा कळस पूर्ण झाला मंदिर काय एवढं नाही बरं का असं ते 38 फूट आणि असं 40 फूट 38x40 मंदिर रात्रीतून उभं केलं 34 दिवसात बरं 34 दिवसामध्ये एवढं काम करायला फक्त कळसाला मजुरी द्यावी लागली पुन्हा 1 रुपया मजुरी लागली नाही का रात्रभर पुरांनी कामं केली काय अवघड आहे तरुणा त्यांच्या ठिकाणी फक्त तुम्ही लहान होऊन बघा मग मजा येते पण आपण आपला मोठेपणा जर सोडला ना तर सर्व होत असतं पण मोठेपणा नाही सोडला तर शक्य नाही लक्षात तसं भगवान परमात्म्याने गोपाळांमध्ये सर्व खेळ खेळले भानगडी ही केल्यात कितना थंबाला आपुल्या गाई आम्ही धला शिजातो भाई बोबड्या नावा गवळा जो होता तोही देवाशी भांडला देवाला सांगितलं अशी कशीर तुला कशी रे आमूची आवड नाही देवा तुला आमची आवड नाही म्हटले का ताल रे धवली दाय व्याली तिचं खेल बदले लई लई गोल गोल झालं सलव्या गवल्यांना लई 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 दिलं मी गली बले म्हणून तू मला का कमी दिलं का म्हटलं तुला माझी आवड नाही अशी वादविवाद भांडवड सर्व्या देवाबरोबर झाल्यात भगवंतांनी सर्वांच्या अपराध पोटात घातलेत आणि सर्व मोठी कामं करून घेतलेत हे सर्व देवाचं जीवन चरित्र आहे पण गवळी म्हटले देवा अरे कितीरी वेळ झाला म्हणे मग कांदी भार पुट काय खेळ याचे सुख तसं आता तुमचे सर्वांचे लाईट लागले तुमचे लाईट लागण्यापेक्षा आमच्या आणि
सर्वांना एकत्र केल्यात. यमुनेच्या काठावर सर्व कमळाकार बसलेत आणि कमळाकार बसून तिथे काला केला. पण प्रश्न निर्माण होतो, काला जर हा यमुनेच्या काठावर झाला, पण यमुनेच्या काठातला काला महाराष्ट्रात कसा आला? यमुनेच्या काठावरचा काला चंद्रभागेच्या म्हणतात ज्यांनी आणला. एक वेळ त्यांचं नाव घ्या, ज्ञानेश्वर.